जितेंद्र अनंत मात्रे असतील, निलेश अनंत मात्रे, दीपक बारम मात्रे, पंडित पदू मात्रे असतील, भीम पदू मात्रे, पांडुरंग तुकाराम मात्रे, रिची सुखदेव मात्रे, शिवदास मात्रे साहेब, रमेश विठ्ठल मात्रे साहेब, द्रौपदी बारम मात्रे ताई मात्रे आपण पाहत आहोत, आणि त्यानंतर स्वर्गीय कमल मधुकर मात्रे, सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली. म्हणूनच ही स्पर्धा जय गावदी क्रिकेट संघ नांदिवली यांनी श्रद्धांजली चषक ही संकल्पना मांडली आणि ही स्पर्धा आयोजित केली होती. अण्णांना विनंती होतो की या मॅचची आपण नक्कीच निलेश दादा मात्र यांच्या दोन कन्या इथे उपस्थित आहेत, त्यांच्या शुभस्य आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय तो दोन षटक 10 धावा आणि 4 फलंदाज बाद केले टेनिस क्रिकेटचा बाहुबली अमर ठाकूर ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. लालभोर स्मृती चषक मध्ये पहिल्या 3 मॅच मध्ये 10 विकेट आपल्या नावावरती केले, मात्र नंतरच्या 2 मॅच मध्ये अमरला एकही विकेट मिळाली नाही. या महत्त्वाच्या फायनलच्या मॅचमध्ये 4 फलंदाज बाद केले देसाई संघाचे, 2 षटकाने. आपण पाहतोया आपल्यामध्ये जे आज नाही आहेत निलेश दादा मात्रे यांच्या 2 कन्या तुम्हाला पाहायला मिळत आहेत. टीम्स सोनापाडा संघापरी आपण समोर यायचे, बेस्ट फिल्डर कडे आपण वळणार आहोत. अनंत मात्रे अण्णांना विनंती की आपल्या शुभास्ते बेस्ट फिल्डर साठी आपण पाहिलं तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर शूज सुद्धा आहेत भवन मात्रे यांच्याकडे शूज आम्हाला उपलब्ध झालेत उत्कृष्ट गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकाचे. तर बेस्ट फिल्डर साठी आपण शूज देऊया अण्णांच्या शुभासनी. बेस्ट फिल्डर या स्पर्धेतील ठरलाय जो नेहमी सोपे जेल सोडतो आणि कठीण जेल पकडतो देसाई संघाचा विकास पाटील ठरला या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर. या स्पर्धेचा आपण विचार केला तर 2 कठीण जेल त्यांनी पकडलेत. सोपे जेल जरूर बऱ्याच वेळा त्यांच्याकडे सुटतात, मात्र त्यांचं वैशिष्ट्य आहे की ते कठीण जेल पकडतात. आणि विकासची मात्र इथे निवड झाली आहे बेस्ट फिल्डर पवन मात्रे यांच्याकडनं शूज आणि एक ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर वळणार आपण या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज. उत्कृष्ट गोलंदाजासाठी सुद्धा आपण पाहिलं तर पवन मात्रे यांच्याकडनं शूज आहेत आणि एक ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते आणि हे देण्यासाठी मी आमंत्रित करतोय. तर ज्ञानेश्वर मात्रे साहेबांना विनंती करतो की आपण पुढे या आपल्या शुभस्य पाडोशी देणार बेस्ट बॉलर. बेस्ट बॉलर ठरलाय ज्याने या स्पर्धेत आपल्या नावावरती 6 विकेट घेतले. संघ आहे
जितू निलेश इलेवन सोनार पाडा आणि टेनिस बॉल चा बाहुबली अमर टाकुटरला या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज। शेवटच्या मॅच मध्ये चार विकेट आणि त्या अगोदर दोन असे एकूण सहा विकेट आपल्या नावावरती गेलेत। एक मॅच सुद्धा आपण पाहिली तर सोनार पाडा संघाला कमी मिळाले, तीनच मॅच खेळले ते, दोन मॅच खेळून ते फायनल मध्ये दाखल झाले आणि त्यामुळे अमर ठाकूरची इथे निवड झाली। बेस्ट बॉलर टेनिस क्रिकेटचा बाहुबली। तर बबन म्हात्रे यांना विनंती होती की आपल्या शुभ हस्ते आपण पाहिलं तर केपी स्पोर्ट राजा गाडगे यांच्याकडे एक बॅट आणि एक सुंदर ट्रॉफी आहे आणि आपण देऊया बेस्ट बॅट्समन ज्याचे या स्पर्धेमध्ये 60 धावा आहेत आणि खूप चांगली बॅटिंग त्याने या स्पर्धेत केली आणि टेनिस क्रिकेटचा आपण पाहिला तर एक मॅच फिनिशर म्हणून त्याची ओळख आहे आपल्या या ठाणे जिल्ह्यामध्ये। योगेश पाटील ठरला या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज, मिस्टर परफेक्ट मॅन ही पदवी सुद्धा त्याला मिळाली टेनिस बॉलमध्ये। तर योगेशला विनंती असेल या विनोदने मगाशी उल्लेख केला वेळ पाहून ते बॅटिंग करतात, संयम त्यांच्याकडे भरपूर आहे, खराब चेंडूवरती मोठे फटके आणि चांगल्या चेंडूला सन्मान देणं। 60 धावा या स्पर्धेत त्याने कुठल्या एकदा जोरदार टाळ्या होत्या योगेश पाटीलसाठी, एक मॅच फिनिशर। सर्व मान्यवर विनंती होतो, सर्व मान्यवर आपण पाहिलं तर अण्णांना विनंती होती आपण यायचे, अनिल म्हात्रे साहेब असतील, ज्ञानेश्वर म्हात्रे साहेबांनी विनंती होती आपण या, महेंद्र म्हात्रे आपण असाल तर आपण यायचे, महेंद्र आपण या, सर्व मान्यवर या, आपण देऊया या स्पर्धेतील रोख रक्कम 25,000 आणि या स्पर्धेतील हार्डलक। मात्र कालचा दिवस ज्या संघाने अक्षरशः गाजवला, आपली गोलंदाजी असो फलंदाजी असो, रिची इलेवन देसाई संघ ठरला या स्पर्धेतील उपविजेता संघ। काकांना विनंती आपण या, लेजंड क्रिकेटर सुखदेव काका मात्र आपण यायचे आणि रिची इलेवन देसाई संघ ठरला या स्पर्धेतील उपविजेता। तर एक मॅच बघा सोनारपाडा संघ खेळला नाही, मात्र एक मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी आमच्याकडे ती आम्ही देतोय रितेश पाटीलला ज्याने या दिवसात खूप चांगली गोलंदाजी केली। अच्छा रितेश यायचे, एक मॅच तुम्ही कमी खेळलेत, कारण घेसर आणि सोनारपाडा ही सेमीफायनल मॅच झाली नाही, त्यामुळे ही मॅन ऑफ द मॅच त्या मॅचची एक बॅलन्स आहे ती आम्ही रितेश पाटीलला घोषित करतोय, कारण त्यांनी गोलंदाजी चांगली केली आहे। त्यानंतर आपण सर्व मान्यवरांना विनंती करतो या, सर्व मान्यवर सुदेव काका आपण यायचे, अण्णा आपण या, अनिल म्हात्रे साहेब, ज्ञानेश्वर म्हात्रे, तर सर्वांच्या शुभ हस्ते आपण देऊया। दोन स्पर्धेत जरूर अपयश आलं उपविजेता पट पटकावलं, मात्र आज आपण पाहिलं तर जितू निलेश इलेवन अर्थात जय गावदेवी आर एम इलेवन सोनारपाडा संघ ठरला या स्पर्धेतील चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन, श्रद्धांजली चषक 2021 चा चॅम्पियन संघ ठरलाय जितू निलेश इलेवन अर्थात जय गावदेवी आर एम इलेवन सोनारपाडा संघ। नक्कीच महेंद्र म्हात्रे सांगतात की सोनारपाडा संघ या मैदानात कधीही खाली हात जात नाही, लकी ग्राउंड आहे, मात्र आता हे ग्राउंड विनोदने मगाशी उल्लेख केला की आता राहणार नाहीये, अरे भरपूर ट्रॉफीज या मैदानात घेऊन गेलेत आणि चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन ठरलाय तो जितू निलेश इलेवन सोनारपाडा अर्थात जय गावदेवी आर एम इलेवन। राकेश म्हात्रेचा आशीर्वाद सातत्याने या संघाच्या पाठीशी राहिलाय, त्यानंतर जय गावदेवीचा आशीर्वाद नेहमीच आपण पाहतो आणि दोन संघ एकत्र आपल्याला पाहायला मिळतात विनोद आणि एकीचं बळ त्याने इथे दाखवलंय, दोन स्पर्धेत उपविजेता आणि आज मात्र थेट चॅम्पियनशिप पटकावली। त्यानंतर शेवटचं पारितोषिक देऊया अनिल म्हात्रे यांच्या शुभ हस्ते एक आपण देणार होतो, तर
तर एक मिनट आम्ही थांबतोय, कारण की बघा सोनारपाडा संघ या स्पर्धेचा चॅम्पियन संघ ठरलाय, मात्र ही ट्रॉफी ते निलेश दादा म्हात्रे यांना समर्पित करतात, कारण निलेश दादा आपल्या मध्ये नाहीयेत आणि त्यांच्याच नावाने हा संघ मैदानात उतरला होता, त्यामुळे ही ट्रॉफी ते समर्पित करणार आहे, ती नक्कीच आपण निलेश म्हात्रे यांच्या कन्या इथे उपस्थित त्यांच्या सुपूर्द आपण करणार आहोत। सर्वप्रथम तर मालिकावीरसाठी आपल्याला कूलर पाहायला मिळते, जिथून निलेश यांच्या स्मरणार्थ प्रवीण म्हात्रे माजी ग्रामपंचायत सदस्य आपण पाहतोय, प्रवीण म्हात्रे यांच्याकडनं जितू दादा आणि निलेश दादा यांच्या स्मरणार्थ आम्हाला कूलर उपलब्ध झाली आणि या कूलरचा हकदार ठरलाय तो एक खेळाडू आहे, ज्या ज्या या स्पर्धेत 82 धावा आहेत आणि संघ आहे रिची 11 देसाई, खेळाडू आहे आकाश पाटील ठरला या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज। जोरदार डाळा होत्या आकाशसाठी, खूप लांब लचक षटकार सातत्याने ठोकत असतात आणि कालचा एक पहिला सामना आपण पाहिला देसाई आणि कौसा विनोद, तर असं वाटत होतं दोन षटकात 37 धावा होत्या देसाई संघाला, जवळजवळ असं वाटलं होतं सामना गमावेल, मात्र 45 धावांची एक मॅरेथॉन इनिंग आकाश पाटीलने साकारली आणि तो ठरला या स्पर्धेतील मालिकावीरचा मानकरी। जितू निलेश यांच्या जितू दादा म्हात्रे आणि निलेश म्हात्रे यांच्या स्मरणार्थ प्रवीण म्हात्रे यांच्याने कूलर आम्हाला इथे उपलब्ध झाली आणि त्या कूलरचा मानकरी आपण पाहिला, तर तो दोन मिनटं नक्कीचा, कारण की आज आपण पाहिलं तर जितू निलेश 11 सोनारपाडा संघ या नावाने मैदान जरूर उतरला होता, त्यामुळे योगेश नावाला मगाशी सांगितलं की ही ट्रॉफी आम्ही निलेश दादांना समर्पित करतोय, कारण की निलेश दादा म्हात्रे आणि योगेश पाटील हे खूप जवळचे मित्र होते, त्यामुळे ही ट्रॉफी ते समर्पित करतायत आणि हीच ट्रॉफी आम्ही त्यांच्या दोन कन्या इथे उपस्थित आहेत त्यांच्या हातामध्ये देणार आहोत। मित्रांनो, हे एक प्रेम आहे क्रिकेटचं, कारण बऱ्याच वेळा सोनारपाडा संघ जेव्हा जेव्हा चॅम्पियन बनतो तेव्हा तेव्हा मात्र राकेश म्हात्रेला समर्पित केली जाते ट्रॉफी, मात्र ही ट्रॉफी त्यांनी निलेश म्हात्रेला समर्पित केली आहे। एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या सोनारपाडा टीमसाठी। सातत्याने आपण पाहिलं तर निलेश म्हात्रे, योगेश पाटील, सुजित पाटील असतील, आकाश भुईर हे खूप जवळचे मित्र आहेत आणि त्यांनी ट्रॉफी समर्पित केली, कारण की आज जितू निलेश 11 या नावाने सुद्धा सोनारपाडा संघ मैदानात उतरला, यासाठी आम्ही कॅप्टन समीर पाटीलचे कौतुक करू, योगेश पाटील, दत्ता ठाकूर, श्रीधर आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं की त्यांनी ही ट्रॉफी समर्पित केली। तर ही स्पर्धा इथे संपली असं नक्कीच जाहीर करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय क्रिकेट।